पुढचा जो घटक आहे सम समसंख्यापर्यंत एकूण किती समसंख्या आहेत, तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर बघा एखादा आपण उदाहरण घेऊया. तर बघा 54 ते 64 पर्यंत, 54 ते 64 पर्यंत किती समसंख्या आहेत, किती समसंख्या आहेत, तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला नवोदय किंवा स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला कमी वेळेमध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी काही आपल्याला क्लृप्त्या काही सूत्र आपल्याला लक्षात ठेवावी लागतात, तरच तुम्हाला कमी वेळेमध्ये ती सोडवता येईल. तर पहा, दोन समसंख्या दिलेल्या आहेत आणि दोन्ही समसंख्याला धरून त्या ठिकाणी एकूण किती समसंख्या आहेत, ह्या दोन समसंख्याच्या दरम्यान आणि ह्या दोन समसंख्या यापर्यंत एकूण किती समसंख्या आहेत, तर हे सर्व हे काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक महत्वाचं सूत्र आहे. तर बघा, एकूण समसंख्या बरोबर फरक भागिले दोन अधिक एक, हे आपल्याला सूत्र वापरायचं आहे. दोन समसंख्या आहे आणि दोन समसंख्या पासून जर सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकूण किती समसंख्या आहे त्या दोघाला धरून, तर या ठिकाणी या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला इथं सोडवता येईल. तर बघा, एकूण समसंख्या बरोबर फरक भागिले दोन अधिक एक, तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. तर पहा, या ठिकाणी फरक म्हणजे काय, फरक म्हणजे त्याची त्या ठिकाणी त्याची वजाबाकी करावी लागेल. फरक म्हणजे वजाबाकी करा, 64 आणि 54 यांची आपल्याला काय करायचंय, वजाबाकी करायचंय. आता फरक म्हणजे काय करायचं, या ठिकाणी या दोन संख्येची वजाबाकी घ्यायची, ठीक आहे. बघा, 64 वजा 54 भागिले 2 अधिक 1, आपण दिलेल्या सूत्रामध्ये या ठिकाणी आपण किंमत टाकलेली आहे. तर बघा, 64 वजा 54 यांची वजाबाकी करा, 4 वजा 4 0, 6 वजा 5 1 भागिले 2 अधिक 1 केलं, बघा तर 10 भागिले 2 म्हणजे भागाकार किती आलं, 5 अधिक 1, आणि 5 अधिक 1 किती झाले, 6 झाले. म्हणजे 54 ते 64 पर्यंत एकूण 6 समसंख्या आहेत. 54 पासून ते 64 पर्यंत एकूण 6 समसंख्या आहेत. आणि बघा, आपल्याला ह्या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला हे लवकरात लवकर व्यवस्थितरित्या आपल्याला काढता येईल. आता आपल्याला याचं ताळा जर करायचं असलं, आपल्याला जर हे पाहायचं असेल की आपलं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे, तर तुम्ही वाटलं तर ते लिहून पहा. हे बघा, हे 54 पासून ते 64 पर्यंत बघा, पहिली समसंख्या आहे 54, त्याच्या पुढची जी आहे ती आहे 56, त्याच्यानंतरची आहे 58, त्याच्यानंतरची आहे 60, त्याच्यानंतरची पुढची आहे 62, आणि त्याच्यानंतर आहे 64, आहे की नाही. हे बघा, 54 पासून ते 64 पर्यंत एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 अशी एकूण 6 समसंख्या या ह्याच्यामध्ये आहेत. आणि पहा, आपण जे सूत्र वापरून जे उत्तर काढलेलं आहे आणि आपण असं प्रत्यक्षामध्ये आपण लिहून पाहिलं तर ते दोन्ही बरोबर जुळतात, म्हणजे आपण काढलेलं उत्तर कसं आहे, बरोबर आहे. तर बघा, जेव्हा परीक्षेमध्ये एकदम मोठ्या स्वरूपामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये जेव्हा आपल्याला समसंख्या विचारतात, तर तेव्हा तुम्हाला हे सूत्राचा अतिशय छान उपयोग होईल. तर पहा, तर आणखीन एक उदाहरण पहा या ठिकाणी, 380 ते 690 पर्यंत किती समसंख्या आहेत. पहा, 380 ते 690 पर्यंत एवढ्या मोठ्या संख्यापर्यंत किती समसंख्या आहेत, तर हे काढण्यासाठी आपल्याला या सूत्राचा आपल्याला अतिशय छान पद्धतीने उपयोग होईल. कारण इतक्या मोठ्या संख्या जर आपण लिहित बसलो तर आपल्याला खूप वेळ लागतं, म्हणून हे सूत्र वापरून आपल्याला लवकरात लवकर अतिशय सोप्या पद्धतीनं हे आपल्याला उदाहरण सोडवता येईल. पहा, आता बघा, 380 आणि 690 या दोन्ही खूप मोठ्या संख्या आहेत आणि ह्याच्यामध्ये जर आपण लिहित बसल तर आपल्याला बरेच वेळ लागणार आहे. पण हे सूत्र वापरा,
फरक भागिले दोन अधिक एक, एकूण समसंख्या काढण्यासाठी फरक भागिले दोन अधिक एक। आता फरक कोणता, फरक म्हणजे ती दिलेल्या जे दोन तुम्हाला समसंख्या आहेत तर त्या दोन समसंख्या मधला फरक घ्यायचा आहे। बघा 690 वजा 380 यांचा फरक म्हणजे यांची वजाबाकी भागिले दोन अधिक एक, भागिले दोन करून त्याच्यामध्ये अधिक एक मिळवायचा आहे। तर बघा यांची वजाबाकी जर केली आपण, शून्य वजा शून्य शून्य, नऊ मधून आठ वजा केले एक उरला, सहा मधून तीन वजा केले तीन उरले, भागिले दोन अधिक एक जशास तसं, त्यांची वजाबाकी आली 310 म्हणजे याचा फरक 310 आहे, भागिले दोन अधिक एक केलं। आता 310 ला आपण जर दोन भागाकार केलं तर पहा या ठिकाणी बघा बे कबे, बघा बे कबे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक उरला बे पंचे दहा, त्यानंतर आणखीन एक उरला दहा झाले बे पंचे दहा, त्या ठिकाणी 155 आले, 155 भागाकार आले, 155 अधिक एक केलं, 155 अधिक एक किती झालं 156 है की नाही। तर या ठिकाणी 380 ते 699 पर्यंत 156 समसंख्या आहेत। तर आपला जो घटक होता की समसमसंख्यापर्यंत एकूण किती समसंख्या आहेत हे काढण्यासाठी या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल।